आता पाहूया राज्यातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती. शिवकालीन वाघनख आजपासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार. शिवरायांनी संपवला अफजल खान, ही वाघनख महाराजांची शान. वाघनखांवर आक्षेप घेणं हा शिवरायांच्या शौर्याचा अपमान. काही लोक शंका उपस्थित करतात, हे दुर्दैवी. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा. विरोधकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे. मुख्यमंत्री वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरील बुरशी काढतील हा विश्वास. प्रत्येक गोष्टीत वादविवाद निर्माण करायचा हा काहींना रोग लागलाय. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला. पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, काहींच्या बुद्धीवर जंग चढला आहे. मुख्यमंत्री मोदी त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल. चांगलं सुरू असलं की काही जण खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. कोहिनूर हिरा पाहण्यासाठी अनेक जण लंडनला जातात, पण मुनगंटीवार साहेबांनी शिवप्रेमींना पाहता यावा म्हणून वाघनख साताऱ्यात आणली. आम्ही वादा पूर्ण केला, अजित पवारांचा विरोधकांना टोला. शिवकालीन वाघनख 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयात असणार. वाघनख सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेच्या वेळेमध्ये पाहता येणार. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं तिकीट उपलब्ध होणार. 2024 मधील सर्वात मोठं आयटी संकट. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमान सेवांवर परिणाम. ब्रिटनची रेल्वे सेवा आणि इस्रायलमधील बँक सेवाही प्रवाहित. भारत सरकारनं मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली, तर ऑस्ट्रेलिया सरकारनं आपत्कालीन बैठक बोलावली. सर्व्हरच्या समस्येमुळे देशभरातील विमान सेवेवर परिणाम. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे ऑपरेटिंग सर्व्हर क्रॅश. इंडिगो स्पाइसजेट विमानांच्या उड्डाणावर परिणाम. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प. स्काय न्यूजचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं, तर जगभरात आयटी आउटेजची समस्या.